अमिताभ आज ग्रामसभा झाली मांदूरची आणि तुम्ही जायत्या विषयाचे उलयले, खास करून उलयले पण फर्स्ट म्हणजे मरीनाचे, एक मरीनाचे इश्यू काढलो तुम्ही आणि मागीर टॅलंट व्हेरिफिकेशन व्हेरी इम्पॉर्टंट विषय आलेलो, टॅलंट व्हेरिफिकेशन तर हे दोन्ही विषयांचे सांगू शकता? हय, मरीनाचो विषय हो गोंयभर तुम्ही जाणा आणि आमची जी एक संघटना असा गोंयकार अगेन्स्ट मरीना, हो जो मरीना प्रोजेक्ट आमच्याच कॉन्स्टिट्युएन्सीन सांतांद्रे मतदारसंघात बांबोली नावशीच्या परिसरात येऊन असा, त्या आमचं सगळ्यांचा खर विरोध असा. पण किती असा की आता इतकी वर्षा हो प्रोजेक्टाक खंयच्या ना खंयच्या मार्गान परत परत ते हाडूक सोदतात आणि जितूतल्यान आमचे फिशरमॅनचे लाईफ डेंजरान असा, त्यांचं धंदो डेंजरान असा आणि मरीन लाईफ डेंजरान असा, ताका लागून आम ते हे करतात, अपोज करतात. आता सरकारान परत म्हणजे फाटली सांग ताणी किती केलं की एक पहिली ताका EIA आशिली ती आता काढपाची ना, त्यांना EIA एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट पर्यावरणाचे आघात जे असतात तेजेर मिटींग घेऊची गरज ना असे सेंट्रल गव्हर्नमेंटान त्यांना दिला बरोबर आणि आता सांगला त्यांना परत गोवा स्टेटीन वचा आणि गोवा स्टेटीच्या CRZ-ची परमिशन घ्या आणि मागीर तुमचा प्रोजेक्ट जातलो. म्हणजे आता फक्त CRZ-न जर ते NOC वचत जाल्यार तो जावपाचं शक्यता सोपेपणा केलं. हय, सो आता प्रश्न असा जर ती CRZ परमिशन त्यांना दिले वेन इट इज ऑन द कोस्टल हे आणि त्यांना ते कन्स्ट्रक्शन करपा दिले सिमेंट वापरपा दिले आणि तो फुल जमीन खंयची जो हे असा वाठार तो खणपाक दिलो जाल्यार सगळे लायफ काबार. सो ताका लागून आम्ही अपोज करतो आणि त्याचो इम्पॅक्ट जे मरीना जो जातलो त्याच्याक 10 किलोमीटर पैस म्हणजे आमच्या गावांनी जातलो आणि आम्ही एकाच मतदारसंघात असा म्हणून आम्ही आमच्या गावच्या आजोशी मंडळ गावच्या ग्रामसभेन रिक्वेस्ट केलो की एका तुम्ही अपोज करा. पहिली आम्ही केलो आमचा आमदारही त्याच्या विरोधात असा, सरपंच विरोधात सगळ्यांनी मिळून त्याला टेको दिला आणि एक रिझोल्युशन पास केला की त्याला परमिशन दिवचे न्हू. आता मांदूर सारखं गाव, मांदूर सारखं तुम्ही म्हणले पाहिजे 10 किलोमीटर रेडियस मांदूर येतात, तिथून मांदूर येतात, मांदूर इवन ऑपोजिट टू हे साकवाळेच्या मुखार केलोसी गाव येतात म्हणजे जो ब्रिज जाऊन असा तो सुद्धा त्या सरकारला दाखयता चोडणे पावला त्या सायडीन मुखार मुरगाव बंदर सोडून तेवटेन पावला. इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड ओनली टू नावशी देखेक लागतात किती पण ज्यांना तू ते खणले ती खणले म्हणतो थंयचे नॅचरल जे जिओग्राफिकल आता फॉर्मेशन जे असा पहिलीचे बिलो सी ते चेंज जातले थंयच्यान जो आता एक साईड तुम्ही आता 3 मीटर खणली आता तो लोट असो जातलो थंय फ्लड जावपाक शकता त्या सायडीच्यान ड्राय जावपाक शकता. दुसरे म्हणल्यार ते सगळे बोटी येऊन थंय आडयतले वाट जो सी वे जो असा जो जो रिव्हर नेव्हिगेशन तो बंद जातो त्याचा इफेक्ट बाकीचे जातो ते सीएम सांगता ती ग्रीन खंय प्रोजेक्ट सीएमान अजून जागोच पळोवना कितले वेळ आम्ही सांगले सीएमान तू यो आणि ते पळय तुझं मिनिस्टर यो आणि पळय पयर विधानसभेन हेजेर कितले डिस्कशन झाले कितलेशेच आमदारांनी उलयले ताजेर पण हेणी स्वतः येऊन पळयना आणि फक्त म्हणता एम्प्लॉयमेंट दितले ती कसली तरी 200-300 एम्प्लॉयमेंट म्हणता पण ती बोटी दिवपाची आणि घासपाची ती एम्प्लॉयमेंट आणि थं आज इतले बरे तरेन ते फिशरमॅन थंय कम्युनिटी त्या गावान आणि बाकीच्या गावांत जी असा ती उद्वस्त जातली. त्यांचे किती ते तुमचे कडे नोकरीक सुद्धा येना ते स्वतःचे पोट भरता त्रास करून तुम्ही त्यांना किती जिणेतल्यान उठयतात हो आमचं प्रश्न असा. म्हणून आणि दुसरे मरीन लाईफ जे थंय एंडेंजर्ड स्पेसीस असा जी विंडोपेन ऑयस्टर म्हणतात ती प्लसंटा लाकुना म्हणतात ती जर थंय नष्ट झाली जाल्यार इट इज अ म्हणजे आम्ही एक आमची संपदा असा ती वगडायता बायोडायव्हर्सिटी असती त्याका लागून साकवाळे ते ऑपोज झाल्लो आणि साकवाळे आणि नावशी एकमेकाचे ऑपोजिट असा सो हे दोन्ही प्रोजेक्ट ओपोज झाले आणि ते त्याच कारणाचे ओपोज जावपा जाय. तो तुम्ही मिस्टर भाग आता तुमका दिसता एक गरज येईल परतून एज्युटेशन कित्याक तुमचे एज्युटेशन त्यांना चालू झालेले मागीर ते कोविडच्या टायमार ते बंद झाले कित्याक ते हियरिंग जावपाक झाले ते तुम्ही बंद उडले पण आता तुमका दिसना कित्याक आमदारूय अगेन्स्ट आहा आणि तुम्ही गोयकार मरीना अगेन्स्ट आसा चळवळ पतून चळवळ चालूच असता झालं किती ज्यांना ज्यांना ते किती तरी एक्शन घेतात पण आमक त्यांना किती सांगले मोदी ज्यांना ही चळवळ बंद कशी झाली लास्ट सीएमान एकदा किती सांगले की आपण हो प्रोजेक्ट आता स्टडी करता आणि तुमक नका जाल्यार नका सो आमक दिसले झाले पण हेणी भितरल्यान सगळे हालचाली केल्यो सेंट्रल गव्हर्नमेंटाचे एनवायरमेंट मिनिस्टर असा फॉरेस्ट त्यांना हातीक धरले कित्याक हे सगळे व्हडले चेन असा हे जे प्रोजेक्ट प्रोपोनंट मार्मोगाव पोर्ट ऑथॉरिटी म्हण बाकीचे प्रोपोनंट म्हण हे सगळे सामील असा. ताणी किती केले आता कोविडच्या वेळार ज्यांना लोकसभा सुद्धा चलनाशिल्ली त्यांना एक 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 करून ताणी खूप अशो अमेंडमेंट केले एनवायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टा आणि तातूंतल्यान हे असले प्रोजेक्ट पण आशिले ते भायर काढले ते भायर काढले आणि त्यांना सांगले की आता आमची तुमकां गरज ना तुम्ही वचून गोवा स्टेटीन फायल करा आणि CRZ आता CRZ तू जाणा जर हे असे पॉवरफुल मनीस असत ज्यांनी स्वतः अमेंडमेंट करून घेतल्याक आणि आपल्याक जाय तसे
परमिशन घेतला ते फाले सीआरझेडूय काय नाही करून मॅनेज करतले. बारीक लोकांक सीआरझेडाचा त्रास जातो पण ह्यांना एखादे परमिशन मेळटले आणि ताका लागून आमचा विरोध आणि ताका लागून हे आंदोलन चलतलेच. आज असेंब्लीनही पावला आम्ही कॅप्टन विर्यातो साऊथ गोवाचा जो एमपी असा जो एन्व्हायरमेंटलिस्ट ज्याने फाटलो साकवाड्याचा लढो लढयलो ताकाय आम्ही सगळे इन्फॉर्मेशन दिल्या. पयर जे आम्ही असेंब्लीन इन्फॉर्मेशन काढून घेतलं अबाउट दिस प्रोजेक्ट जे जे किती असा ते सगळे आम्ही ताजेकडून पावले आणि मागे तोही हो लोकसभेत हो प्रश्न उपस्थित करतो हिजी पुराय खात्री असा.